आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जयसिंगपूरचा क्रांती चौक मोकळा श्वास कधी घेणार पोलिसांचा रोग रेड्याला औषध पखाल्याला उद्योग जयसिंगपूरच्या मुख्य क्रांती चौकातील वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार असं यक्ष प्रश्न जयसिंगपुरातील या चौकातून वाहतूक करणाऱ्या तमाम वाहनधारकांना सतावत आहे जयसिंगपूरच्या मुख्य क्रांती चौकात चारही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते सांगली कोल्हापूर हा मुख्य राज्यमार्ग येथून जातो तर जयसिंगपूर शहराचा दक्षिण आणि उत्तर विभाग याच ठिकाणी दुभाजला जातो परिणामी सांगली कोल्हापूर रोडवरील प्रचंड वाहतूक आणि शहरातील नागरिकांची विद्यार्थ्यांची व्यापाऱ्यांची वाहतूक याच ठिकाणहून मोठ्या प्रमाणात होते त्यातच जयसिंगपूरचे एस टी स्टँड न्यायालय आदी महत्त्वाची ठिकाणेही याच परिसरात आहेत परिणामी या चौकात प्रचंड वाहतूक असते मात्र याचं गांभीर्य ना कधी नगरपालिकेने घेतले ना पोलीस खात्यानं त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी ही साडेसाती मागं लागल्याप्रमाणे वारंवार होत असते मध्यंतरी नूतन पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलाब रोहन यांनी सुरुवातीलाच या वाहतूक समस्येकडे लक्ष दिलं वाहतुकीला शिस्त लावली आणि येत्या पंधरा दिवसात इथली वाहतूक कोंडी कायमची संपणार अशी घोषणाही केली मात्र काही दिवसातच त्यांनी आपला मोर्चा जुगार अड्ड्यांकडे वळवला आणि जयसिंगपूरचे वाहतूक पोलीस सुखावले पुन्हा एरे माझ्या मांगल्या या म्हणीप्रमाणे त्यांनी आपला रोग रेड्याला औषध पखाल्याला हा उद्योग सुरूच ठेवलाय वाहतूक शिस्तीची खरी गरज या मुख्य चौकात असताना या ठिकाणी कार्यरत राहायचं सोडून हे बहाद्दर अंकली पुलाजवळ आपला ठिया मानतात त्या ठिकाणी वाहनधारकांची कसून चौकशी करतात दंड वसुली होते की आणखी काही हा प्रश्न अनुउत्तरीतच राहतो मात्र काही चौकातील वाहतूक कोंडींकडे पोलीस खात्यानं गांभीर्यानं पहावं या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कायमस्वरूपी उपस्थित रहावं अशी अपेक्षा वाहनधारकातून होत आहे वरिष्ठांनीच आता या प्रकरणी गांभीर्य दाखवावं अशी अपेक्षाही वाहनधारकातून आणि सर्वसामान्य नागरिकातून होत आहे महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे